पण होत आहे. आपलं देखील जुन्नर प्रीमियर लीगच्या वतीने अगदी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. आणि आमचे जे छोटे छोटे कार्यकर्ते या ठिकाणी कुपन्स घेऊन गेलेले आहेत, सर्व प्रेक्षक वर्गासाठी पारितोषिकांची मेजवानी संकल्प युवा ग्रुपच्या संकल्पनेतून आपण या ठिकाणी केलेली आहे. तर ज्यांना ज्यांना कुपन घ्यायचे आहेत त्यांनी आमच्या ज्या छोट्या कार्यकर्त्यांकडून 20 रुपयामध्ये कुपन आहे त्या कुपनवरती आपलं नाव, मोबाईल नंबर आणि गावाचं नाव असं टाकून आपण या ठिकाणी आम्हाला द्यायचा. त्याचा लकी ड्रॉ होईल आणि त्या लकी ड्रॉ मधनं ज्या पहिल्या 6 चिठ्ठ्या या ठिकाणी निघतील तर त्यांना आकर्षक असं पारितोषिक दिलं जाणार आहे. धन्यवाद. दोन षटकामध्ये 13 धावा देत 2 गडी बाद करणारा रोहित करम आयकॉन बरोबरीनच 9 चेंडूमध्ये 20 धावा अडचणीत असताना त्याने उभ्या केल्या आणि संघाला एक चांगलं सेट टार्गेट दिलं, समोर आणून दिलं. तर रोहित खरब या सामन्यामध्ये निश्चित एक मोठी कामगिरी, अष्टपैलू कामगिरी करताना आपण पाहिलंय. शेवटचे 6 चेंडू विजयासाठी 14 धावांची गरज आहे. विशाल भालेकर स्ट्राईक एंड वरती, गोलंदाजी मार्क वरती सूरज आमले. मगाचं षटक आपण पाहिलं होतं, 11 धावा केवळ खर्च केल्या होत्या, खेळाडू निगडी देखील बाद केले होते. तोच फलक गोलंदाज सूरज ऑन मार्क. अखूट टप्प्याचा चेंडू बॅकफुट पॉइंट वरती, पॉइंटचा क्षेत्ररक्षक तिथे खाली, टेकन व्हेरी गुड कॅच, विशाल भालेकर बाद, धक्का बसेल तो 5वा. म्हणजे चुकला तो संपला. संतोष शेट येवले, झुंज ग्रुप, रेनवडी, म्हणजेच बळीची टाळी टाळी टाळी. पहा, अतिशय जबरदस्त षटक आपण मैदानावरती पाहतोय. पहिले 2 षटकं ज्यावेळेस आपण पाहतोय गोलंदाजाने हाताळली, त्यानंतर असं वाटलं होतं निमदारी फायटर्स सहजरित्या हा सामना जिंकेल, पण त्यानंतर तुम्ही पहा रोहित खरब मैदानाच्या आतमध्ये आला आणि त्यानं एक जादूची कांडी फिरवली आणि एक जादूही गोलंदाजी केली. आणि तुम्ही पाहताय समोरच्या फलंदाजानं त्यानं आपल्या गोलंदाजीवरती गरगर फिरवलं, नुसतं फिरवलं नाही, लोळवलं, चितपट करून टाकलं. आणि त्यानंतर आपण पाहतोय सामन्याचा निकाल आता एका वेगळ्या दिशेने आपण पाहतोय. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 5 आणि 5 चेंडू मध्ये विजयाचं समीकरण आपण पाहतोय. 5 चेंडू आणि विजयासाठी 14 धावांची गरज. 5 चेंडू आणि 14 धावा. सूरज आमले निश्चित प्रकारे हा सूर्य ज्या पद्धतीने तळपलेला आहे. मागच्या षटकामध्ये त्याने प्रभावी गोलंदाजी केली होती, एक गडी बाद करत असताना, एक षटकार आलेला असताना देखील केवळ 11 धावांवरती षटक फिनिश केलेला आहे. आणि या षटकामध्ये देखील तो तितकाच प्रभावी ठरतोय. विशाल भालेकरचा आडसर त्याने पहिल्या चेंडूमध्येच काढलाय. पाहिजे 5 चेंडू 14 धावा. नारायण साठी टाकलेला हा चेंडू डावेष्टीच्या बाहेर, वाईड असेल. या गोष्टी टाळणं गरजेचं असेल इथे, या चुका परवडणार नाहीत पुढे जाताना सूरज आमले आणि त्यांच्या टीमला. अर्थात 5 चेंडू अजून शिल्लक असतील, धावा मात्र 1 ने कमी होईल, 13 धावांची गरज आहे. 5 चेंडूमध्ये 13 धावा हे समीकरण आपण पाहतोय. खरं तर निमदारी फायटर्स हा संघ तुम्ही पाहताय, हा संघामध्ये खेळणारे खेळाडू तुम्ही पाहताय, स्ट्राईक एंडवरती खेळणारा बॅट्समन आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. नारायण खेळारी आहे, निमदारी गावाला बिलॉंग करणारा खेळाडू. अगदी आपण पाहतोय निमदारी प्रीमियर लीगमधून एक चांगली कामगिरी करत JPL सारख्या मोठ्या टुर्नामेंटमध्ये आपण पाहतोय आपला परफॉर्मन्स देतोय. इथं मात्र आपलं योगदान द्यावं लागेल. गोलंदाज तयार असेल पुढा एकदा सूरज आमले. हा चेंडू फुल टॉस अगदी फ्लिक केलाय, त्या ठिकाणी आपण पाहतोय स्क्वेअरला चेंडू अगदी आपण पाहतोय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये येणार आहे. पहा, जी चर्चा क्रीडा रसिकांमध्ये होती, जी चर्चा कदाचित संघाच्या बोत्यामध्ये देखील असेल, इथं निहालकडे स्ट्राईक असणं गरजेचं आहे. इथं सिंगल येणं गरजेचं होतं आणि एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये आली. आता निहालवर सर्वांच्या नसरा असतील. निहाल तुसमत मैदानाच्या आतमध्ये आहे. टुन्नू ह्या नावानं टेनिस क्रिकेट जगतामध्ये त्याची ओळख आहे. मावळ तालुक्यातील आपण पाहतोय देव रोडचा असणारा हा खेळाडू. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 4 आणि 4 चेंडूमध्ये 12 धावांची गरज. कशा प्रकारे सामना रंगला निश्चित राहुल, एक धाव येणं गरजेचं होतं, निहाल स्ट्राईकला जाणं गरजेचं होतं, परंतु या षटकामध्ये पुन्हा फुलटॉस मिळणार नाही.
याकडे देखील मी लक्ष, पुन्हा पुन्हा फुल टॉस, यावेळेस बॅकफुटला गेला, क्रीजच्या खोलीचा वापर केला, स्वीप शॉट खेळला, तिथे धावबादची संधी असू शकते, इथे काय घडते बघायचंय. आणि होईल नारायण बाद धावबादचा शिकार, पुन्हा लागोपाठ दुसऱ्या फुल टॉस वरती सिंगलच मिळेल. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. संतोष शेट येवले, झुंज ग्रुप, रेनवडी, म्हणजेच बळीची टाळी टाळी टाळी. एका गोष्टीकडे मी निश्चित, फुलटॉस दोन आले त्या षटकामध्ये. हिरो कप मध्ये मला वाटतं दक्षिण आफ्रिकेमध्ये आपण खेळत होतो, चार धावांची गरज होती शेवटच्या षटकामध्ये, आणि अझरुद्दीनच्या हातामधून तेंडुलकरने बॉल खेचून काढला. तर पत्रकारांनी विचारलं होतं तेंडुलकरला की शेवटच्या षटकामध्ये तू काय स्ट्रॅटेजी ठेवली होती, त्याने सांगितलं होतं की मी फक्त यॉर्कर आणि पुढे टाकण्याचा प्रयत्न करणार होतो, जरी फुल टॉस पडला तर त्याच्यावरती एक किंवा दोन मिळेल, तीन धावा मिळणार नाही, आणि म्हणून माझा हा प्रयत्न होता. तिथे काही विकेट्स मिळाल्या आणि जिंकून देता आलं. खरं तर जबाबदारी कशी घ्यायची आणि ती कशी पार पाडायची याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सचिन तेंडुलकर. इथे ही जबाबदारी सूरज आमलेने स्वीकारलेली आहे की निहाल तुसाबटने स्वीकारलेली आहे हे बघायचंय. हा चेंडू हेलिकॉप्टर उडवले, तिथे क्षेत्ररक्षक रोहित चेंडू खाली झेल झालाय आणि बिग विकेट गॉन, सामन्यातील हवा काढून टाकणारी विकेट. निहाल तुस्मत टुन्नू मात्र बाद. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. संतोष शेट येवले, झुंज ग्रुप, रेनवडी, म्हणजेच बळीची टाळी टाळी टाळी. सूरज आमले, सूरज आमलेची पाठ आता दुखेपर्यंत थोपटायला हरकत नाही, काय कमालीचा गोलंदाज आहे. शेवटची ओव्हर आहे, तिकडून थोडस रिलॅक्स करू आपण, मॅच वर कॉन्सन्ट्रेट करू. धावफलकावरती आपल्याला जायचं, इथे स्कोअर कार्ड वरती स्कोअर बघणार आहोत. 56 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये सूरज आमलेनं इथे आज, मला वाटते सूर्यानं सुद्धा एवढी उष्णता मैदानामध्ये टाकली नाही, एवढी ऊर्जा, एवढा लख प्रकाश पाठवला नसेल, मात्र हा सूर्य चमकलाय, तळपलाय. आणि निश्चित प्रकारे इथे SMF MSF स्पोर्ट्स SK सुपर किंग्सला चे विजयाचे दरवाजे त्याने उघडलेत की काय हे बघायचंय पुढे. शेवटचे दोन चेंडू आहेत आणि 11 धावांची गरज. न्यू बॅट्समॅन आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये, अगदी सौरव केदार मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. गोलंदाजीमध्ये नक्कीच जलवा दाखवलाय, आता फलंदाजीमध्ये कसं योगदान देईल. शेवटचे दोन चेंडू, 11 गरज. ओ या दरम्यान हा चेंडू खेळलाय, मोठा फटका, तिथे क्षेत्ररक्षक कुणाल कोण झेल ड्रॉप करतोय, सिंगल येते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती. ह्या झेलने इथं पहा विशेष परिणाम नाहीये, झेल जरी ड्रॉप झाला असेल तरी इथे मोठा फटका येण्याची गरज होती. शेवटचा एक चेंडू आणि 10 धावींची गरज, कोणताही अतिरिक्त फटका, कोणताही अतिरिक्त चेंडू जर मैदानाच्या आतमध्ये आला नाही तरी इथं क्षेत्ररक्षण करणारा संघ ह्या सामन्यामध्ये विजेते. सुंदर सुंदर सूरज दोन, इथं कुणाल कोण कडून झेल ड्रॉप असेल तरी सुद्धा इथे हर्षोल्लास करेल तो MFS स्पोर्ट्स SK सुपर किंग्स, कारण शेवटचा चेंडू आहे विजयासाठी, मात्र 10 धावांची गरज आहे. 10 रन रिक्वायर्ड टू विन. एक सूचना, एक मिनिट, मॅच झाल्यानंतर आणि मॅच कोणताही संघ जिंकला तर कोणीही आज जायचं नाही, ह्या सूचनेचं पालन करायचं, कोणीही आज जायचं नाही. आणि याच बरोबर MSF स्पोर्ट्स SK सुपर किंग्स मुंबई पलावा पारगाव संघाने या सामन्यावरती विजयावरती केलं शिक्कामोर्तब. पडझड झाल्यानंतर उभे राहिले आणि दिमाखात विजय शिखरावरती उभे राहिले. कॉंग्रॅच्युलेशन MSF स्पोर्ट्स SK सुपर किंग्स. एक धन्यवाद. एक पारितोषिक या ठिकाणी येते, गोलंदाज सूरज आंबले यांच्या वतीनं यांच्यासाठी पारितोषिक असेल. प्रसिद्ध बैलगाडा मालक काळोराम शेठ गावशेत आणि ग्रामपंचायत सदस्य पिंपरखेड युवराज शेठ गावशेत यांच्या वतीनं सूरज आंबलेसाठी 101 रुपयांचं